पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी येवला तालुक्यातल्या चिंचोडी गावातील शेतकऱ्यानं ऑनलाईन अर्ज दाखल केला होता. ज्यावेळी या शेतकऱ्याला पावती मिळाली त्यावेळी त्यात तो जिवंत असताना देखील मृत घोषित करण्यात आल्यानं योजनेच्या लाभापासून वंचित राहावं लागलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांना लाभ मिळावा याकरिता पीएम किसान योजना चालू केली होती. सन 2018 साली येवला तालुक्यातल्या चिंचोडी येथील शेतकरी त्र्यंबक बाबूराव निकम यांनी पीएम किसान योजनेचा ऑनलाईन अर्ज दाखल केला होता. मात्र ज्यावेळेस या शेतकऱ्याला पावती हातात मिळाली त्यावेळेस तो त्यात जिवंत असताना देखील मृत घोषित करण्यात आल्यानं या शेतकऱ्यानं गावातील तलाठ्याला याबाबत विचारलं असता उडवाउडवीची उत्तरं मिळत असल्याने या शेतकऱ्यानं तहसीलदार यांच्याकडे देखील याबाबत अर्ज केला असून जिवंत असताना मृत घोषित करण्यात आल्यानं मला पीएम किसान योजनेचा लाभ मिळाला नाही तो लाभ मिळावा अशी मागणी या शेतकऱ्यानं केली आहे. पीएम किसान योजना पंतप्रधानांनी 2018 पासून अल्पभूधारक शेतकऱ्यांकरता ती चालू केली होती आणि त्याचा मी ऑनलाईन अर्ज केलेला होता. पण त्या ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ज्यावेळेस ती पावती मी काढली तर ती त्याच्यात मला मृत घोषित करण्यात आलं. त्याच्याकरिता मी तलाठ्याकडं वारंवार चक्रा मारून त्यांना विनंती केली परंतु त्यांनी मला उडवउडीची उत्तरं देऊन मला कोणत्याही प्रकारचं सहकार्य केलं नाही. त्यानंतर मी तहसीलदार साहेब यांच्याकडे लेखी अर्ज दिलेला आहे आणि त्याची चौकशी व्हावं अशी मी त्यांना विनंती केलेली आहे परंतु त्यांनीसुद्धा त्याला कोणत्याही प्रकारचा मला प्रतिसाद दिलेला नाही. त्यानंतर मी कलेक्टरकडेसुद्धा एक लेखी निवेदन नेऊन दिलं परंतु त्याचेसुद्धा मला काही एक सहकार्य मिळालेलं नाही. तरी ह्या योजनेचा 5 एकराच्या आतील शेतकऱ्यांकरिता पीएम किसान योजनेचा मला लाभ मिळावा. माझं क्षेत्र हे 5 एकराच्या आतील असून मी त्या योजनेत परिपूर्ण सर्व बाजूंनी मला त्याच्यात ॲड केलं जावं आणि मला माझ्या योजने त्या योजनेपासून मला लाभ मिळावा अशी मी विनंती करतो. त्र्यंबक निकम यांचा अर्ज आमच्याकडे दाखल झाला असून याबाबत संबंधित गावातील तलाठ्याकडे विचारणा केली असता हा शेतकरी जिवंत असून याचा प्रस्ताव आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला असून मंजुरी मिळाल्यानंतर त्या शेतकऱ्याला पीएम किसान योजनेचा लाभ सुरू करण्यात येईल असं तहसीलदार प्रमोद हिले यांनी म्हटलंय. येवला तालुक्यातील चिचोंडी येथील त्र्यंबक बाबूराव निकम यांना पीएम किसानचा लाभ आम्ही दिला होता. परंतु आता नुकतंच असं आमच्या लक्षात आलेलं आहे की त्यांचा तक्रार अर्ज आमच्याकडे प्राप्त झाला आहे की मी मयत असल्या कारणाने त्यांचा लाभ बंद केलेला आहे. त्र्यंबक बाबूराव निकम हे जिवंत आहेत तशी आम्ही तलाठी यांच्याकडून खात्रीसुद्धा केलेली आहे आणि त्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून त्यांचा जो बंद झालेला लाभ आहे तो सुरू करण्याची कारवाई आम्ही करत आहोत. केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणतं मात्र असे प्रकार जर घडत असतील तर खरे लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे याबाबत केंद्र सरकारनं देखील पुढाकार घेणं गरजेचं आहे. न्यूज रिपोर्टर संतोष बटाव, एसएन मीडिया, येवला.